तर दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर प्राजक्ता चावला, तर नक्कीच दोन्ही संघाची कर्णधारी ती उपस्थित आहेत. आणि आपण ओढूया टॉस बॉक्स कडे. चेतनजी तामरे ते मात्र नाणेफेकी करणार. नक्कीच नाणेफेकी जिंकलेली आहे ती. प्राजक्ताजी चावला, तुमचा निर्णय काय सर? नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारणार आणि क्षेत्ररक्षण कोण थांबायचं? तर नक्कीच तर नक्कीच नाणेफेकी जिंकून तुम्ही काय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ना, तर नक्की तुमच्या गेम प्लॅनिंग काय असणार आहेत? कारण तुमच्या समोर जर पाहायला गेलं बलाढ्य संघ स्वतः कर्णधार येतात आणि कर्णधार एक चांगल्या स्थितीत सध्या चांगल्या फॉर्म मध्ये चालू आहे. तुमच्या गेम प्लॅनिंग काय झालं? दोन दिवस तुम्हाला मिळाले होते, कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली असणार? आमची तर असं असतं की आमच्या खेळाडूंना ग्राउंड नसल्या कारणानं आम्ही तर खेळू शकत नाही, परंतु आमची प्रॅक्टिस नसल्या कारणानं सुद्धा याला कमीत कमी रन द्यायचा आम्ही प्रयत्न करू आहे. नक्कीच नक्कीच जोरदार कार्य झालं पाहिजे. नक्कीच त्यांच्याकडे ग्राउंड कमी आहेत आणि ते नसताना सुद्धा फायनल पर्यंत आलेत आणि त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाहीत, परंतु त्यांना थोडासा टप देण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असणार. तर पेक्षा नक्की तुमच्या आता मात्र फलंदाजी असणार आहेत, तुमच्या तगडा फलंदाजा थांबवायचं आहे. तर नक्कीच तगडा फलंदाज असणार आहेत. कशा प्रकारे तुम्ही फटकेबाजी करणार? तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आम्ही 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा ट्राय करणार आहेत आणि आम्ही हे ट्राय करणार विकेट पडणार नाही आणि जास्त शक्यतो जे ओपनिंग बॅट्समन असेल ते 4 ओव्हर खेळून जातील. त्यांचा कॉन्फिडन्स बघायला त्यांची 29 फलंदाज खेळून 29. तर चेतन दादा निवडतोय, कारण महिला वर्ग जर पाहायला गेला आजपर्यंत एसटी कंडक्टर पासून ते अंतराळ यापर्यंत 20 धावांची गरज मात्र कमी लेखून 20 धावांची गरज करत ते मात्र पुरुषांना सुद्धा मागून टाकून पुढे चालत. तुम्हाला काय वाटतं की महिलांबद्दल? अरे मला वाटतं हा झेलमार उपक्रम आहे आपला, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जो खेळाडूंचं प्रदर्शन आपल्या गावातलं स्पेशल खेळाडूंचं प्रदर्शन लास्ट इयरच्या मानाने ह्या वर्षी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्याबद्दल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच पुढे अजूनही दुसऱ्या गेम्समध्ये पण त्यांना अग्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करा पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी. थँक्यू चेतन दादा, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन केलं की त्यांना अजूनही खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तोच प्रयत्न आमचा नक्की असणार आहे. धन्यवाद चेतनजी बेंगलोरी आणि दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक तुम्ही देतोय. थँक्यू. पुन्हा एकदा वडिया मैदानात आवड आणि मोठा गाडी बाद होता ना तन्मय. चॅनलवर जर मग चार्जिंग लावलं आपल्याला फायनल आहे ना अजून बाकी नाही. काहीतरी सूर्य फटकेबाजी केली होती मॅच मध्ये जान आली होती आणि सूर्य फुलकाची पाहायला मिळते राहुल यांचं कटाव 100 रुपयाचं पारितोषिक तन्मय किण्यासाठी जोरदार तडदरबंद तन्मय किण्यासाठी सुरेख फटकेबाजी मॅच मध्ये जाण आली आणि हा पुढचा चेंडू आणि अमृता त्याच्या कारण एक धाव मला तर दुसरी धाव करायचा प्रयत्न तो चांगला असला पाहिजे याची दक्षता घ्यावी. आमच्या लेडीज मयुरी 11 हा सामन्यामध्ये खेळताना खरोखर खूपच आनंद होतोय माझा संघ. आणि सुरेख फटकेबाजी सुरेख किपिंग तिकडे पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होताना हा पहिल्याचा सामना आहे लक्षात ठेवायचं आहे. जिजाऊ संघ आणि मयुरी यांच्याकडे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. एक धावांवर समाधान मानावं लागेल आणि सुरेख एक धावांवर समाधान हे जातो तिकडे रे काय पॉवर्ट्री पॉवर्ट्री असेल स्कोरल इकडे यायचं प्लीज स्कोरल इकडे आलं तरी चालेल ये ना. एक वर्षा तर कॉल करायचा आणि पहिले षटक सुरेख सुरुवात म्हणावं लागेल आणि फटकेबाज फलंदाज जिजाऊ संघाचा स्ट्राईक वरती बघूया श्रावणी कसा समाचार घेते त्याचा. सुरेख
हा फलंदाज आणि काल कारमंत्र दिले होते त्याचा पुरेपूर उपयोग करताना श्रावणी सूर्य गोलंदाजी करताना आपल्या संघा करता आणि परतो मला वाटतं सुरेख फटकेबाजी अमृत आलं असेल यायचं लवकर
minutes later. अशा प्रकारे एक चेंडूचं खेळतोय आणि यावेळी मात्र डिलीट केलं जात आहे आणि खेळ सुटतोय जे जयचंद होत आहे आणि खेळ सुटत्या दरम्यानच तीन धावा इथे मात्र तोडीतच घेतले जातात. सुंदर रनिंग भेटून द विकेट मात्र इथे होताना मात्र एक धाव घेतली जाते. सुंदर असं एफर्ट मैदानामध्ये मात्र पाहायला मिळते. दरम्यानच बघा दोन धाव इथे घेतले जातात. सुंदर रनिंग या दोन्ही फलंदाजामध्ये. धाव फुटला जातो मात्र दोन धावाने 17 धावांवर पोहोचलेला आहे. मात्र इथे हाताळली जाते झुंजर संघाकडून. यावेळी मात्र बिलीट करण्याचा प्रयत्न होता चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटच्या दिशेमध्ये. एक धाव यावेळी बिलीट केला जात आहे. आता मात्र चेंडू जातो पण सीमापार चौकार कमॉल डीजे. तर मी विनंती करतोय जो फायनल संघ सामना झाला महिलांचा त्याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. मोत भंडारी समाज हितवर्धक मंडळ पालघर जिल्हा सरचिटणीस व शिवसेना शाखा प्रमुख श्री नितेंद्र राऊत उर्फ नित्यादादा यांच्याकडून जिजाऊ संघाचं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. ते कृपया यायचं आहे आणि या महिला संघाने आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री ऋग्वेदी मोरे हीच उत्कृष्ट जोरघात पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे तिला. तर आतापर्यंत दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22-22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर नक्कीच मी जे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय जे आपले गावचे पाटील श्री माननीय श्री
नामदेवजी तामोरे यांना विनंती करतो की तुम्ही या पारितोषिकाचं मानकरी ठरायचं आहे आणि तुमच्या हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे. महिला सह हेच आहे तर नक्कीच हजार रुपयाचं पारितोषिक ज्याला आपल्याला जोरदार दान झालं पाहिजे त्या महिलांसाठी. खरोखरच अप्रतिम एफर्ट मात्र मैदानामध्ये त्यांनी द्या पाहायला मिळालाय. तसंच ऋग्वेदी मुळे हिच्यासाठी सुद्धा रुद्नवी मोरे हिच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. जोरदार ताल झाला पाहिजे हिच्यासाठी सुद्धा. एका तरी झेल पकडला होता. जर साई दर्शन संघ विजय झाला तर दुशांत मेहर कडून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे झुंजार साई दर्शन संघाला. तर या मैदानाजवळ इथे मात्र काय घडते थोडीशी चूक आणि एक धाव घेतली जर दुसरी धाव होते काय यावेळी मात्र थ्रोक केला जातोय आणि पुन्हा एकदा एक धाव. याला म्हणतात आंधळा मानतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. सुंदर रनिंग इथे पाहायला मिळाली. यावेळी मात्र अप्रतिम फटका आकर्षित फटका मनमोहक फटका. याला म्हणता येणार काय फटका खेळला जातोय आणि चेंडू जातो वन बॉल सी मा पाच चौकार डीजे. सर निकेश मेहर प्लीज मैदानाच्या बाहेर जायचंय. थँक्यू. वैभव तांबरे प्लीज जायचंय. आता मात्र चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जाताना सुंदर एफर्ट तिथे पाहायला मिळतोय. भुगिया किती धावत आहेत आणि यावेळी असा खराब थ्रो येतोय आणि दरम्यानच 3 धावा का पंच धावा 3 यस थँक्यू पंच. अशा प्रकारे धाव फुलक आता मात्र फ्लाय होत आहे 33-33 धावा. शेवटचा चेंडू असणार ज्याप्रमाणे म्हटले होते कपिल कर्णधार की आम्ही 33-35 धावा बनवू आणि तशाच प्रकारचा त्यांनी धावा इथे जोडल्या जातात आणि इथे धाव चितवता काय 35 धावा इथे धावफलिकावर लागल्या पासून जात आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक इथे 3 पूर्ण होताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35-35 धावा 36 धाव्यांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय ते झुंजार संघासमोर. बघूया कुठला संघ अपू फोर्टीचा हा फायनलिस्ट संघ ठरतोय पाहूया. आणि पुन्हा एकदा ब्रेक थ्रू होतो आणि पुन्हा संधी देतो पुन्हा एकदा आयोजकांतर्फे सर्व जमलेल्या क्रिकेटर रसिका प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या सामन्याचा लाभ घेण्यात आणि आभार मानतोय की तुम्ही या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज राहिले. श्रीपाद मला लागेल ना फायनल नंतर नंतर दे मला. तर नक्कीच मी त्या महान व्यक्तींची नावं घेतो ज्यांनी या सामन्यातील आयोजनासाठी आपल्याला हातभार लावलाय. या सर्व आयोजकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय आणि त्यांची नावं बोलतोय. श्री माननीय श्री धनंजयजी बेंगलोरी तसंच चेतनजी बेंगलोरी हे दोन्ही बंधूंच्या तरफे आपल्याला जी मैदानाच्या समोर जी सुंदर अशी मनमोहक ट्रॉफी पाहायला मिळत आहे ती त्यांच्या हस्ते आपल्याला ट्रॉफी अर्पण झालेली आहे. तसंच आरो एंटरप्राइजेस म्हणजेच भावेश जी धर्ममेहर यांच्याकडून सेकंड प्राइज आपल्याला मिळते. मोहन शेठ मोहेश जी कॅन्टीन बीआरसी तसेच जीएस इंटरप्राइजेस कडून सुद्धा आपल्याला हातभार लागलाय. राजेशजी तामोरे यांच्याकडून आपल्याला टी शर्ट मिळाले. तसंच नामदेवजी तामोरे जो आपल्याला मंडप पाहायला मिळतोय त्यांच्याकडून हा मंडप आपल्याला मिळालेला आहे. तसंच पुरवाडीकडून जो स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय उपलब्ध मिळतोय खूपच मोठा स्टेज आहे आणि धन्यवाद तुमचा आभार मानते की तुम्ही आम्ही तुमच्याकडे एका शब्द मांडला आणि ते एका शब्दावर तुम्हाला तुम्ही आम्हाला जो स्टेज अर्पण केला आम्ही आभार मानतोय. तसंच रुक्मिणीताई अंबिरे यांच्याकडून सुद्धा आपल्याला हातभार लागलाय. शैलेश म्हणजेच जेएलएस बिस्तरी चिंचणीकडून आपल्याला जी पाण्याची सोय मिळाली ती मोफत. तसंच लाईट हाऊस कडून आपल्याला जी लाईट जो तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय धन्यवाद त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. तसेच हितेशजी तामोरे कडून जे प्रत्येक सामन्यातील
पराभव झालेल्या संघाला सन्मान चिन्ह म्हणून ज्या ट्रॉफी मिळाल्या ते मात्र हितेजी तामोरी कडून पाहायला मिळाले. तसेच तन्मेश पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्याला पारितोषिक मदत मिळाली. तसंच छोटू दादा म्हणजेच त्यांच्याकडून सुद्धा ते केबलवाले म्हणून ओळख आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला जे सामन्यातील चेंडू मिळाल्या त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय. तसंच रुक्मिणताई अंबिरे जिथे कुठे असतील आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असतील तर कृपया यायचं आणि मंचावर आपण स्थानपन्न व्हायचं आहे. यावेळी मात्र खेळ बाजवताना बेस्ट पहिली आणि पहिला गडी बाजवताना अमोल दादा मात्र परतीला. कम ऑन डीजे. मोठ्या संख्येने ते मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. मी पुन्हा एकदा आयोजकाच्या तर्फे सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. थोडस मी प्रेक्षकांना विनंती करतोय यावेळी बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू जातो एसटीच्या मागे एक धाव. सर चेंडू पाठवायचं पटकन. तर अशा प्रकारे मात्र संघाचा श्रीगणेश होताना एक धावेने. प्रसाद पागदारे जर आवाज पोहोचत असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. प्रसाद पागदारे चला नोंद घ्यायचे. व्हॉलेंटियर्सने मैदानाच्या बाहेर मैदानाच्या मध्ये कोण येता कामा नये. आईमाऊली संघाचे व्हॉलेंटियर प्लीज जायचं मैदानाच्या बाहेर आणि कोणी मैदानात येतं कामा नये कारण फायनलचा सामना. यावेळी गुडाचा तिकीट केला जातो आणि बॅक टू बॅक चेंडू जातोय एसटीच्या मागे दोन धार. आतापर्यंत तीन चेंडूचा खेळ होतोय आणि तीन चेंडू नंतर धावा जर पाहायला गेल्या तर मात्र दोन धावा लागतात नक्कीच. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफटक्यावर लागली जाते आठ धावा. तर पुन्हा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आणि बालवर प्रेक्षक वर्ग पहा. तर मी विनंती करेल थोडस मैदानाच्या बाहेर कोणीही मैदानामध्ये जाऊ नये. चला यशोधन जे मिकी घेऊन तुम्ही थोडस टॉस बॉक्सच्या साईडला जायचंय. टॉप बॉक्सच्या साईडला चला इथे डिस्टर्ब होणार प्लीज. फायनलचे सामने आहेत आणि कृपया कोणी मध्ये राहू नये डिस्टर्ब होणार. तर आतापर्यंत एक षटकाचा खेळ होतो. एक षटकानंतर धावफळक जर पाहिलं गेलं तर मात्र आठ धावा काय एफर्ट पाहायला मिळतोय. साई दर्शन संघाचा जोरदार ताळ्या झाला पाहिजे. 36 धावांचा पाठलाग करतोय झुंजार संघ. जेवढी मारली तेवढं कोणतातच मारलं नाही.
बिगेट केला जातोय प्रमोद मोरे ऑन फायर होते परंतु एक धाव तिथे मात्र इथे राकेश दादा सज्ज पद्धतीने आपण सामने खेळले खरोखरच शेवटचा सामना सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडला पाहिजे याची नोंद घेतात प्रेक्षकांनी यावेळी सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न आणि कैलास सुतार कुठलीही चूक करणार नाही विकेटचा पतंग पुन्हा एकदा आमंत्रित करतो डीजेला कमॉन डीजे त्याला समजून त्याला मात्र पडतील एक मजेशीरपणे मजेशीर पद्धतीने मात्र मैदानामध्ये तंबूमध्ये आणताना आपले मिकी कार्टून्स पाहायला मिळत आहेत तर मी कार्टून्सला सुद्धा विनंती करतोय प्लीज जरासं मैदानाच्या बाहेर जाय कारण फायनलचा सामना चालू आहे धन्यवाद प्रेक्षक यावेळी पुण्याचा बिगिटचा प्रयत्न फटका चुकतोय आतापर्यंत चार चेंडूचा खेळ होतोय आणि चार चेंडू नंतर धावा सर पाहिले गेल्या तर दहा धावा पुढे एकदा बिगिटचा प्रयत्न फटकात पुढेचा काही फळीवर आला नाही धरण्यातच एक धाव घेतली जात आहे धावसंख्या एकदा फाय होताना अकरा धावा धाव फटकावर लागल्या जातात 36 धावांचा पाठलाग करतोय शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातील धावा मंत्र धावफटकावर 11 अबो फोर्टीचा संघ काय इथे मात्र अफर्ड मैदानामध्ये पाहायला मिळतोय कोणी सांगणार सुद्धा नाही अबो फोर्टीची खेळाडू मैदानामध्ये खेळतायत ज्या पद्धतीने यावेळी मात्र बघूया षटक क्रमांक दुसरा पूर्ण होतोय निर्धाव चेंडूने आणि जो मागील सामना आपण पाहिला काय सामना होता 3 चेंडू 11 धावांची गरज आणि 2 चेंडू 2 षटकार देवेंद्र विंदे ऑन फायर आणि सामन्याला विजय मिळून दिला आणि पूर्णपणे सामन्यात फायनलिस्ट मध्ये पोहोचवलं आपल्या संघाला 6 चेंडू 25 आणि पहिला चेंडू इथे मात्र संघाकडे जात विकेटचं पतंग जयेश मोरे बॅक टू पवेलियन होताना कमॉन डीजे मैदानात जायचं नाही अजय दादा आता मात्र तुम्ही पाहू शकाल प्रेक्षकांची गर्दी मात्र तिन्ही बाजूने वाढताना पाहायला मिळते साजरा केला गेलाय एक अभिमान यावेळी पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न फटका चुकतो पंचांकडे जात पाहूया मात्र तटस्थ पंच मात्र खंबीरपणे उभी जर साई संघ विजयी झाला तर शैलेश पाकरे कडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे साई दर्शन जर संघ विजय झाला आणि शैलेश 500 रुपये तुम्ही तयार ठेवायचे कारण 4 चेंडू आणि यावेळी मात्र फटकात चुकला जातोय परंतु थोडासा क्रॅम्प येतो पायाला चला जायचं कॉल एंटरने मधील लवकर Thank you.
जोरदार अजून एक चांगला गाणा वाजवा. उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय